गुड इवनिंग फ्रेंड्स, माई सेल्फ अभिलाषा बेलुरे, फाउंडर अँड ॲडमिन ऑफ महाराष्ट्र इन लेडीज असोसिएशन. मी बऱ्याच वेळेस पॅसिव्ह इन्कमबद्दल बोलत होते. ब्लॉग क्रिएशन, यूट्यूब क्रिएशन हे सगळं मी आधीच्या पोस्टमध्ये टाकत होते, पण बऱ्याच लोकांना अजूनही ब्लॉग क्रिएशन्सवर अजून फोकस नाही केलेलं. हा एक पॅसिव्ह इन्कम आहे आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला सगळ्यांना ॲफिलिएट मार्केटिंगसाठी पण कालपरवा पोस्ट केली होती. तर ॲफिलिएट मार्केटिंग तर मी शिकवणारच आहे, पण त्याआधी मी शिकवणार आहे ब्लॉग क्रिएशन. तर गुगलचे दोन प्रोडक्ट्स आहेत, एक ब्लॉगर आणि एक वर्डप्रेस. तर ब्लॉगर दोन्हीही फ्री आहेत. तुम्ही ब्लॉगरवर जाऊन सुरुवातीच्या काळात तुम्ही छान तुमचं स्वतःचं ब्लॉग सुरू करू शकता. आता त्यामध्ये तुम्ही म्हणाल की मला माझ्याकडे कुठलीही स्पेशल स्किल नाही आहे, तर मी काय कशावर फोकस करू किंवा कुठल्या गोष्टीवर मी लिहू. जर काय तुमच्यातले काही रायटर्स असतील, ते तुमची स्वतःची स्टोरी लिहू शकतात, किंवा जे फूडी लोक आहेत ते छान छान फूडचे ब्लॉग्स टाकू शकतात. ठीक आहे, आता ज्यांना काहीच म्हणजे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे खूप कमी नॉलेज आहे, किंवा त्यांना कसं लिहायचं हे थोडंसं म्हणजे कशावर लिहावं, कशावर फोकस करावं, तर त्यासाठी पण मी खूप छान टिप तुम्हाला देणार आहे येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये, जेणेकरून तुमच्या ब्लॉगला कंटिन्युअसली खूप छान ट्रॅफिक राहील. एकदा जर तुम्ही जे टिप शिकली तर तुम्हाला खरंच ट्रॅफिक राहील. तुम्ही म्हणाल की हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवतायत, मग तुम्ही का नाही करत. मी हे सगळं करत होते आणि खूप छान इन्कम पण चालू झाला होता, पण ह्याच्यामुळे ग्रुपमुळे आणि माझ्या कामाच्या एकदम ह्याच्यामुळे मी खूप बिझी झाले. पण आता मी परत तुमच्यासोबत मी पण शिकत काही गोष्टी नव्याने आता शिकाव्या लागतील, कारण 2-3 वर्ष झालेले. पण त्याच्याबरोबर मी पण अपग्रेड स्वतःला करणार आहे आणि स्वतःला परत तुमच्यासोबत ठेवणार आहे. तर आज ब्लॉग शिकवणार आहे. ब्लॉगमध्ये काय, जसं सांगितलं की मी तुम्हाला जसं ब्लॉग्स लिहायचे खूप अवघड नसतं, कसं करायचं ते पण मी शिकवते. त्याच्यामध्ये दोन गोष्टीच्या इन्कम जनरेट होतील आपले. एक होईल ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू तुम्हाला इन्कम, मे बी काही सांगू शकत नाही की पहिल्या दिवसापासून पण होऊ शकतो, किंवा जसं जसं तुमचं ब्लॉग ओल्ड होईल, जसं जसं ट्रॅफिक छान जनरेट होईल आणि तुम्ही तुमच्या ब्लॉगवर ॲक्टिव्ह असाल, तेव्हा तुम्हाला गुगलचे ॲड्सद्वारे पेमेंट चालू होईल. आपल्या इंडियामध्ये खूप मोठे ब्लॉगर्स आहेत जे 30-30, 40-40 लाखपेक्षाही जास्त कमवत आहेत. मी ॲक्च्युअल डेटा नाही काढलेला, मी बऱ्याच दिवस झालं ॲक्च्युअल डेटा काढून, पण एवढं आहे. आणि यूट्यूब चॅनल पण मी शिकवणार आहे, पण ते हळूहळू. ओके, तर आज आपण शिकूया ब्लॉग क्रिएशन कसं करायचं. जस्ट गुगलमध्ये जा, गुगलमध्ये ब्लॉगर टाका. blogger.com ही सगळ्यात पहिल्यांदा जी वेबसाईट दिसतीये तुम्हाला, त्याला त्यावर क्लिक करा. ओके, हे माझं ऑलरेडी ब्लॉगिंगचे बरेचसे मी करून ठेवलेले आहेत, टेक्नो न्यूज, MLA लर्निंग हब, अभिमान, डाउनलोड लेटेस्ट मूवीज, एज्युकेशन, ईद मुबारक, आय एम फूडी, माय अमेझॉन शॉप, हे बरंच मी काही काम करून ठेवलेले. आता मी तुमच्यासाठी न्यू ब्लॉग इकडे सुरू करते. ओके, न्यू ब्लॉगसाठी एक टायटल लागेल. जस्ट मी चेक केलं की जे मी चालू केले सेशन ते बरोबर दिसतंय का. न्यू ब्लॉगसाठी आता काहीतरी युनिक नाव टाकावं लागेल, कारण माय इन्कम 1, 2, 3, 4.
जस्ट मी एक युनिक नाव देते, कारण हे नाव चूज करण्यासाठी बराच वेळ जातो. ओके, हे दिस ब्लॉग इज अवेलेबल म्हणते, आणि .blogspot.com हे येते. ओके, हा असा माझा ब्लॉग तयार झालेला आहे. आता जेव्हा आपण हे दिसतं कसं, आता हे आपण बॅकएंडला काम करतोय, फ्रंट एंडला कसं दिसणार आहे, हे असं तुमचं दिसणार आहे माय इन्कम. आता इथं तुम्ही सगळे हे सगळे चेंज करू शकता. आता ब्लॉग कसं करायचं हे शिकवते मी तुम्हाला. इथं आहे न्यू पोस्ट. ओके, न्यू पोस्ट वर मला आता थोडस गुगल करावं लागेल काहीतरी इन्फॉर्मेशन. आता जरी मला कंटेंट लिहायला वेळ नाही म्हणून मी इकडून थोडस डेटा घेतलीये, पण तुम्ही प्रॉपरली लिहा. ठीक आहे, पॅसिव्ह इन्कम सोर्स हे मी रँडमली नाव घेतलेलं आहे, रँडमली डेटा घेतलाय, पण आपण नंतर जे शिकणार आहोत ऍफिलिएट मार्केटिंग जेव्हा शिकणार आहोत तेव्हा आपण एकदम प्रॉपरली करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करता येईल हे पूर्ण वर्ड सारखं तुम्हाला बिग स्मॉल किंवा अंडरलाईन किंवा हे टेक्स्ट कलर चेंज करता येईल, टेक्स्ट बॅकग्राऊंड चेंज करता येईल, ह्यामध्ये लिंक ऍड करता येईल, ह्यामध्ये इमेज इन्सर्ट करता येईल, ह्यामध्ये छोटीशी मूवी पण इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, इन्सर्ट स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, हे अलाइनमेंट आहे, नंबरिंग आहे, बुलेटेड टेस्ट वगैरे हे सगळं तुम्ही करू शकता. आता हा आपला जो ब्लॉग आहे तो कसा दिसतो हे बघायचं असेल तर तुम्हाला इकडे प्रिव्ह्यू पोस्ट वर जावं लागेल. ओके, हे मी जस्ट तुमच्या एक एक्झाम्पल साठी दिलेलं आहे, हे म्हणजे माझं कंटेंट नाहीये. ओके, आणि कंटेंट तुम्ही स्वतः बनवा, स्वतः लिहा, तर अजून चांगला त्याचा होईल, किंवा कॉपीराइट क्लेम किंवा काही पडणार नाही, असं पडत नाही पण तरी पण. ओके, तर आता आपण ही आपली ही पोस्ट कम्प्लीट झालेली आहे. आता तुम्ही इन्सर्ट इमेज करू शकता किंवा मूवी जे पण काही तुम्हाला लागत असेल ते तुम्ही करू शकता. एखादा इन्सर्ट इमेज करून दाखवते त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल, दिसायला आपला ब्लॉग छान दिसेल, इमेज टाकल्यानंतर अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो ब्लॉग. जस्ट हे माझ्याकडे कोणीतरी पाठवलेलं आहे. ओके, आता पब्लिश करते, दिस विल पब्लिश दिस पोस्ट टू युअर ब्लॉग कन्फर्म. ओके, ही आपली फर्स्ट पॅसिव इन्कम सोर्स ची पोस्ट पडलेली आहे. ओके, त्यामध्ये काय तुम्हाला रिवर्ट टू ड्राफ्ट करता येईल, तुम्हाला ह्यामध्ये लेबलिंग करता येईल, डिलीट करता येईल पोस्ट, किती लोकांनी पाहिली ते व्ह्यू काउंट होतात, आणि शेअर करू शकतो. शेअरमध्ये तुम्हाला फक्त लिंक तुम्हाला कॉपी करता येईल, ही अशी लिंक कॉपी करायची आणि आपल्या व्हॉट्सअपवर ती लिंक कॉपी करून घ्यायची. ओके, आता ही माझी 16 ऑगस्टला पब्लिश झालेली पोस्ट आहे. ह्यामध्ये असे बरेचसे पोस्ट येतील तुमच्या, रोजच्या दोन तीन पोस्ट आल्यानंतर ऍटोमॅटिकली आपल्याला इकडं आपले जे हे आहे पोस्ट आहेत. आता समजा मी इकडे रिफ्रेश केलं, ठीक आहे, ही आपली फर्स्ट पोस्ट अशी दिसेल, अशी एकदम सुंदर अशी दिसेल. आता इथे तुमचं फोटो लावू शकता, विजिट प्रोफाईल, म्हणजे ही रायटर आहे, रायटरच्या प्रोफाईलला जर विजिट केलं तर तुम्हाला सगळं दिसेल. हे बघा, हे सगळं तुम्हाला, एवढे माझे ब्लॉग्स आहेत हे दाखवते. ओके, तर अशी खूप सुंदर अशी वेबसाईट दिसेल, आणि जसे जसे पोस्ट पडतील तसे तसे खाली ते येत राहील. हे तुमची छोटीशी वेबसाईट आहे, माय इन्कम 1234.blogspot.com हे तुमचं छोटीशी वेबसाईटचं नाव आहे. ठीक आहे, आता तुम्हाला .com ब्लॉगस्पॉट काढून टाकायचं असेल तर थर्ड, म्हणजे जे आपण म्हणतो ना की डोमेन नेम कसं घ्यायचं, हे मी तुम्हाला नेक्स्ट मध्ये शिकवेल. पण आता तुम्हाला एक तुमच्या सगळ्यांसाठी एक सॉरी तुमच्या सगळ्यांसाठी एक होमवर्क आहे की तुम्ही मला सगळ्यांनी एक एक ब्लॉग बनवून त्याची लिंक मला शेअर करायची आहे. हा तुमचा सगळ्यांचा होमवर्क असेल.
आणि जे लोक शेअर करणार नाहीत त्यांना मग पुढे आपण काय प्रॉब्लेम येतोय तो आपण बघू शकतो. ओके, थोडंसं तुम्हाला नेट कॉम्प्युटरवर बसून थोडंसं शिकावं लागेल. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये. बाय, सी यू, टेक केअर.